राष्ट्रस्य सुदृढा शक्ती समाजस्य च धारिणी भारते संस्कृते नारी माता नारायणी सदा। अर्थातच समाजाला धारण करणारी राष्ट्राची सुदृढ शक्ती म्हणजे भारतातील सुसंस्कृत स्त्री आहे। भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री ही सदैव माता नारायणी प्रमाणे आहे। 1940 साली मुंबईमध्ये राष्ट्रसेविका समितीची स्थापना झाली व विविध भागामध्ये शाखा सुरू झाल्या। शाखांबरोबरच विविध ठिकाणी कार्यक्रम, वर्ग, शिबिर, अभ्यास वर्ग हे सुरू झाले। मुंबईतील राष्ट्रसेविका समितीच्या कार्याचा वाढता व्याप लक्षात घेता विविध बैठका व कार्यक्रम घेण्यासाठी स्वतःची हक्काची वास्तू असणे गरजेचे वाटू लागले। ठाणे पूर्व येथे गोविंदराव पटवर्धन यांच्या सहकार्याने उद्योगपती निरंजन दालमिया यांची जागा कमी दरात मिळाली। माननीय सुशीलाताई महाजन, बकुळताई देवकुळे, शुभांगीताई महाजन अशा अनेक सेविकांच्या पुढाकाराने 1970 साली राजमाता जिजाबाई ट्रस्टची स्थापना झाली। वास्तूचे बांधकाम पूर्ण होऊन त्याचे उद्घाटन 30 एप्रिल 1972 रोजी वंदनीय मावशींच्या हस्ते झाले। आज आपल्याला ही 3 मजली वास्तू दिसत असली तरी त्यामागे अनेक कार्यतत्पर सेविकांचे, दानशूर व्यक्तींचे व परिसरातील गुणीजनांचे निरपेक्ष हात आहेत। सुरुवातीच्या काळात घेतलेल्या अपार कष्टांमुळेच ही केवळ एक निर्जीव इमारत न राहता या वास्तूला सेविकांच्या मायेचा, प्रेमाचा आणि आपुलकीचा स्पर्श लाभला आहे। शिक्षण तसेच नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत येणाऱ्या स्त्रियांना सुरक्षित निवासस्थान उपलब्ध व्हावे या विचारातून वसतिगृहाची संकल्पना जन्माला आली। 1985 साली श्रीमती शालिनी जोशी महिला वसतिगृहाची स्थापना झाली। मी भिवंडीची आहे। मी जोशी वेडकर कॉलेजमध्ये इयत्ता 12वीत शिकते। मला इथे हॉस्टेलमध्ये येऊन 4 महिने झाले। मला हॉस्टेल येऊन खूप चांगलं वाटलं। मला इथे सगळ्या मुलींनी खूप चांगली मदत केली आणि मला इथल्या ट्रस्टींनी पण खूप चांगलं प्रोत्साहन दिलं। जर मला इथे हॉस्टेल मिळालं नसतं तर माझं शिक्षण थांबलं असतं। मी रत्नागिरीमधून इथे शिक्षणासाठी आली आहे आणि मी BSc नर्सिंग करत आहे आणि माझ्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च हा राजमाता जिजाबाई ट्रस्ट तसेच माझ्या राहण्याची आणि संपूर्ण जबाबदारी जिजामाता ट्रस्टने घेतल्यामुळे मी माझे पुढील शिक्षण पूर्ण करत आहे। इथल्या मावशा माझ्याशी अत्यंत प्रेमाने वागतात, त्यामुळे मी कोणत्याही विषयी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकते। 38 महिला व विद्यार्थिनींची माफक दरात भोजन व्यवस्थेसह सोय केली जाते। ठाणे स्थानकापासून अगदी जवळ असलेले हे वसतिगृह ठाणे शहरातील पहिले वसतिगृह आहे। इथे मी 2016 मध्ये आले आणि इथल्या आपुलकीने आणि आपलेपणामुळे मी एकदम समरस होऊन गेले। इथल्या मुलीसुद्धा एकदम सुरक्षित वातावरणात असल्याचं त्यांना जाणवत राहतं आणि त्या जेव्हा इथून निघून जातात त्यावेळेला त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी असतं। 15,000 हून अधिक पुस्तके असलेले संपूर्णपणे महिलांनी चालवलेले शारदा वाचनालय जिजामाता ट्रस्टचा मानबिंदू आहे। राजमाता जिजाबाई ट्रस्टच्या काही महिला सभासदांनी 1973 मध्ये एक वाचनालय चालू केले। हेच ते वाचनालय, शारदा सार्वजनिक वाचनालय। वाचनालयाला पुढच्या वर्षी 50 वर्ष पूर्ण होणार आहे आणि अशावेळी या वाचनालयाकडे पाहताना मन आनंदाने भरून जाते। शारदा वाचनालय सभासदांसाठी वेगवेगळे कार्यक्रम करते, त्यामध्ये महिला दिन, मराठी भाषा दिन, कालिदास जयंती, वाचक प्रेरणा दिन असे कार्यक्रम केले जातात। रास्त भावात दर्जेदार माल या तत्वावर हळद, तिखट, शिकेकाई, केशर वेलची सिरप इत्यादी 15 हून अधिक वस्तूंचे मुंबई ठाणे जिल्हा परिसरात दरवर्षी उन्हाळ्यात वितरण केले जाते। स्त्रियांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने 1974 साली जिजाई सहउद्योग केंद्राची स्थापना करण्यात आली। जिजाई सहउद्योग गेली 47 वर्ष दर्जेदार माल आणखीन रास्त भाव या तत्वावरती अव्याहतपणे यशस्वी वाटचाल करत आहे। तिखट, हळद, शिंगाडा, पीठ, बटाटा, किस्व, कुरडया वगैरे 15 जिन्सांचे वितरण 30 केंद्रावरती होते। या उपक्रमाद्वारे महिला आणि बचत गट यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो। मी ट्रस्टची पूर्ण वेळ व्यवस्थापिका म्हणून काम पाहत आहे। इथे आल्यापासून बरंच काही शिकायला मिळालं। ट्रस्टचे वेगवेगळे उपक्रम असतात, जसं उद्योग मंदिर आहे, कराटेचे क्लास चालतात, शिवाय हॉल, याच्या सगळ्यांचं शुल्क समन्वय साधण्याचं काम माझ्याकडे असतं। आजपर्यंतच्या या प्रवासात मला 13 वर्ष कधी होऊन गेली हे कळलंच नाही।
सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून चालू असलेला एक उपक्रम म्हणजे आरोग्य शिबिर. कोरोना काळ वगळता गेली 5 वर्ष महिन्यातून एकदा हा उपक्रम सातत्याने चालू आहे. 2 डॉक्टर व काही सहकारी असा गट कर्जत जवळ वर्णे ठाकूरवाडी व पाली येथे जातो. गर्भवती महिला व कुपोषित बालकं यांची शारीरिक तपासणी करून त्यांना औषधं व पौष्टिक खाऊ दिला जातो. तसेच गर्भवती माता आणि बालकाच्या निकोप वाढीसाठी मार्गदर्शनही केले जाते. देशात येणाऱ्या नैसर्गिक तसेच इतर आपत्ती काळात मदत करण्यात ट्रस्ट सदैव सत्पर असतो. ट्रस्टवरच्या विश्वासाचं दर्शन आम्हाला करोना काळात झालं. ट्रस्टने जेव्हा मदतीकरता आवाहन केलं तेव्हा अक्षरशः 15 मिनिटात मदतीचा ओघ चालू झाला. त्या निधीतून आम्ही जीवनावश्यक वस्तू, औषधे, फळं किंवा इतर वस्तू आणि रेशन यांच्या स्वरूपामध्ये नागरिकांना मदत केली. ट्रस्टमधील उपक्रमांची निवड देखील विचारपूर्वक व सामाजिक भान राखून केलेली दिसते. समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्यधारेत आणण्याचा एक प्रयत्न म्हणून घेतलेलं किन्नर संमेलन असेल, ग्रामीण भागातील क्रीडा स्पर्धा असतील किंवा दर महिन्याला घेतली जाणारी मंथन व्याख्यानमाला असेल, असे अनेक कल्पक व खऱ्या अर्थाने पुरोगामी उपक्रम ट्रस्टतर्फे सातत्याने घेतले जातात. विविध वयोगटातील स्त्रियांचा शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक व बौद्धिक विकास व्हावा या हेतूने ट्रस्टमध्ये काही प्रशिक्षण वर्ग देखील घेतले जातात. प्रत्येक काळात अडचणी आहेत पण त्या अडचणींचं स्वरूप वेगळं आहे. त्या अडचणी ओळखून त्या अडचणीतून कसं बाहेर पडायचं हे नवे मार्ग मुलींनी शोधून काढले पाहिजेत. अडचणी आहेत म्हणून काम थांबवू नका. या समाजाला आपली गरज आहे हे पक्कं ध्यानात असू द्या आणि आपल्याजवळ तेवढं बळ आहे, आपला आत्मविश्वास आपण वाढवला पाहिजे आणि नक्कीच आपण स्वसंरक्षणक्षम अशी स्त्री निर्माण करू शकू असा मला विश्वास वाटतो. राजमाता जिजाबाई ट्रस्टला आज 50 वर्षे झाली. एखाद्या संस्थेला 50 वर्षे पूर्ण होणे म्हणजे त्या संस्थेचा कार्यव्याप्तीचा कालावधी असतो. त्या दृष्टीने अनुभवी मंडळींच्या मार्गदर्शनाखाली नवी मंडळी नव्या कल्पना घेऊन ट्रस्टचा कार्यभार सांभाळायला सज्ज झाली आहेत. जिजामाता ट्रस्टचे कार्य वृद्धिंगत होवो हीच देवी अष्टभुजे चरणी प्रार्थना.